नमस्कार सगळ्यांना, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती। तर चला तर आज आपण एकदम साधी आणि सोपी आणि सगळ्यांना जमेल अशी फॉल लावण्याची बघा पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल। कोणालाही पण अगदी सहज लावता येईल, जे कोणी नवीन शिकत असेल ना त्यांना पण लावता येईल, इतकी सोपी पद्धत आहे। तर सर्वात अगोदर बघा, आपण साईडला आधी पिको करून घेते एक साईडला मी। तर पिकोची बघा सेटिंग असते, तिथं मी ना आडीचे चेवटले असते, त्याच्यावर आकडे असतात। तर म्हणजे आपला पिको एकदम असा गोल सारखा येतो एकदम। तर इथं बघा आपण साडीचा पिको आता होत आला आहे। ते तुम्हाला सेटिंग दाखवते, ते पण आठवण नाही आहे तुम्हाला। तर पिको आपला झालेला आहे बघा, मस्त पैकी एकदम छान असा, एकदम जास्त बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही। जवळून दाखवतो तुम्हाला। इथं बघा आता एक इथं आणि चार मोठ्या साडी सोडून दिल्या आहेत, आणि इथं बघा फॉल मी घेतलेला आहे। तर फॉल जोडताना आपण सेटिंग थोडीशी अजून एक वरती करून घ्यायची, म्हणजे आपली जी आहेत ना पिको आहे तो चपटा येतो। चपटा आल्याने काय होतं, आपल्या पायाला वगैरे लागत नाही, एकदम गोल जर असलं तर पायाला लागतो, त्याच्यामुळे थोडासा चपटा। इथं बघा मी सेटिंग थोडीशी चेंज करून घेतलेली आहे, दिसत नाही व्हिडिओमध्ये, पण इथं बघा स्क्रूड्रायव्हरने नट असतं तिथं एक, त्याची सेटिंग थोडीशी आपण खाली घ्यायची, मग अशाने आपलं पिको एकदम चपटा येतो। आपल्या दाब वगैरे चेंज करायची गरज नाही आहे, आणि व्हिडिओ दाखल्याप्रमाणे फॉल बघा जोडून घ्यायचा। मी बघा खांद्यावरती फॉल टाकून घेतलेला आहे, आणि हात शिलाई कशी करायची ते पण तुम्हाला दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये, एकदम साधी आणि सोपी सगळ्यांना जमेल। व्हिडिओ बघा मी जास्त फास्ट वगैरे काही केलेलं नाही, एकदम स्लोमध्ये एकदम 5 मिनिटात आपला साईडला फॉल वगैरे लावायचा तयार होतो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 पद्धतीने फॉल कसं लावायचं दाखवणार आहे, तुम्हाला जसं म्हणजे जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही करा। हे बघा तुम्हाला दाखवते, मस्त चपटा असा आपला हे झालेला आहे फॉल जोडून। साईडला बघा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं परत, कारण जे नवीन ताई वगैरे शिकतात त्यांना म्हणजे माहिती नसतं फॉल वगैरे जोडायचं, आणि आपण क्लास वगैरे करतो तिथं पण आपण कोणी शिकवत नाही फॉल वगैरे जोडायचं। बघा पुढे दाखवलं बघा किती चपटा असा आला आहे, एकदम अशी गुंडाळून गुंडाळून गोल सारखी साडी होत नाही। हे बघा हा गोल आहेत बघा, साईडला केला तो गोल आहेत, आणि खालती केला तो चपटा आहे। इथं बघा साडी मी अशी पूर्ण अशी आतरून घेतलेली आहेत। बघा फॉल आपल्या हाताने प्लेन करून घ्यायचा एकदम, आणि इथं मी बघा सुया घेतलेल्या आहेत, तुम्ही दुसऱ्या एक सुया भेटतात त्या पण घेतल्या तरी चालतील। इथं बघा आपण असं थोडे थोडे अंतरावर सुया लावून घ्यायच्या आहेत। माझ्याकडे या सुया होत्या बघा, तुम्हाला लावून दाखवत आहे मी, कारण मला तर म्हणजे जमतो सगळे फॉल वगैरे लावायचा, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही आयडिया दाखवली आहेत। कारण प्रत्येक जण बोलतात का, काही जण बोलतात का म्हणजे फॉल गोळा वगैरे होतो म्हणून, नवीन काय दृष्टिक दाखवा बोललेले, तर या पद्धतीने जर लावलं तर गोळा होणार नाही बघा फॉल तुमचा पण। शक्यतो मी ताटावरतीच लावते, पण ही पण ट्रिक मी करून बघितली तर याच्याने पण जमतो। तुम्हाला कॅमेरा बघा मी जवळ घेऊन दाखवते कसं आपण हे केलं आहे ते। एक दोरा वगैरे पण बघा मी सुईमध्ये 2 पदरी होऊन घेतलेल्या आहेत, कारण सिंगल जर घेतला तर आपण तुटतो वगैरे, त्याच्यामुळं डबल घेतले असते मी कधी पण। बारीक टाके टाकले म्हणजे खालतून बारीक टाका जर घेतला तर दिसत नाही, डबल जरी घेतला तरी, त्याच्यामुळं मी डबलच घेत असते कधी पण। हे बघा इथं ताटाची वगैरे पण गरज येणार नाही आपल्याला, मी मशीनवर पण लावते डायरेक्ट म्हणजे फॉल वगैरे, आणि ताटावरती पण लावते। आणि बघा ही आजची पद्धत दाखवली आहे तुम्हाला, आणि डायरेक्ट आपण असं फरचीवरती पसरून साडी एकदम प्लेन करून ना पिना करून घ्यायची। हे बघा इथं एकदम जवळ घेतला बघा कॅमेरा दाखवायसाठी तुम्हाला, इथं बघा अशा प्रकारे सोया मी लावून घेतलेल्या आहेत।
समस्त आपलं स्वीच टोक थोडंसं खालती आणि वरती करायचं. एक हाताने फॉल दाबून ठेवायचा बघा, एक हाताने, म्हणजे फॉल वगैरे अजिबात गोळा होणार नाही. सुई जवळ आल्यानंतर आपण ही सुई काढून घ्यायची आणि पुढं लावायची, अजून असं करत करत न्यायचं. खूप सोपी पद्धत आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला, शेअर करत चला, आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईन वगैरे, नवीन नवीन शिवण्याच्या आयडिया वगैरे बघण्यासाठी बघा. याच पद्धतीने आपला पुढं पुढं सरकत नाही जर फॉल. इथं बघा मी खाली लादीवरच लावत आहे, दाखवत आहे तुम्हाला. अजिबात गोळा वगैरे होत नाही. पाठीमागून पण दाखवते बघा, दिसतो का गोळा वगैरे झालेला. तुम्ही वाटलं असं पिनअप करून तुम्ही ताटावरती पण लावू शकता. तुम्हाला जर खाली जर जमत नसेल, म्हणजे अवघड वाटत असेल, तर मांडीवरती घेऊन ते पण दाखवत तुम्हाला पुढं क्लिकमध्ये मी. हे बघा इथं सुई आली आहे, ती आपण काढून घ्यायची आहे. इथं बघा तुम्हाला मी ताटावरती पण लावून दाखवत आहे. ताटावरती तर ताटावरती पण मस्त होतं एकदम. इथं बघा आता आपली साईडला फॉल लावायचा होत आला आहे. शेवटचं टोक राहिलं आहे साडीचं, शिलाई लॉक करून घ्यायचे आहेत. आता आपले तर फॉल वगैरे लावायचं झालेलं आहेत, आणि शिलाई परत मी इथं लॉक करून घेते एकदम शेवटला. आपण फॉललाच म्हणजे दोन तीन टाके हे करायचे आहेत, साडीला नाही करायचे. त्याच्याने आपली गाठ पण पॅक अशी होते. इथं बघा साडी तुम्हाला उलटी करून दाखवत आहे मी, फॉल कसा आपल्याला लागला गेला बघा. कुठं पण गोळा वगैरे झाला नाही आहेत. ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद, भेटूया अशा पुढच्या एका व्हिडिओमध्ये.